वेलकम टू उज्ज्वलास किचन. नमस्कार. आज आपण बनवणार आहे साबुदाण्याचा असा वडा की जो आपल्याला न तळता बनवता येणार आहे. दोन वाट्या साबुदाणा भिजत घालायचा आहे 3 ते 4 तासासाठी. भिजत घालताना त्यामध्ये थोडंसं पाणी जरा जास्त घालायचं, त्यामुळे जरा तो मऊ होईल. आणि त्यानंतर 2 मोठे बटाटे उकडून घेऊन मॅश करून घ्यायचे आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, थोडंसं जिरं चालत असल्यास, कढीपत्ताही आपण यामध्ये घालू शकतो बारीक चिरून, शेंगदाण्याचं कूट 3 ते 4 चमचे. आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चांगला गोळा तयार करून घ्यायचा. याचा तव्यावर तेल घालायचंय अगदी थोडंसं. तवा चांगला तापतो तिथपर्यंत आपल्याला आता हे वडे तयार करून घ्यायचे आहे. हातावर थापून घ्यायचे आणि तव्यावर आपल्याला हे वडे असेच ठेवायचे आहे अगदी थोडंसं तेल घालून. आणि थोडंसं कडेने तेल सोडायचंय अगदी थोडं थोडं. आणि दोन्ही बाजूने चांगले आता हे वडे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. याप्रमाणे खूपच कमी तेलामध्ये आपण या साबुदाण्याच्या वड्यांचा आनंद घेऊ शकतो.